नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू ज्योती रेसिपीज, अप स्वाद हर घर में। आज आपण पाहणार आहोत कोबीची भाजी। कोबीची भाजी म्हटलं की आपण वाटाणा घालून, बटाटा घालून किंवा डाळ घालून किंवा पीठ पेरून किंवा कोबीच्या वड्या किंवा कोफ्ते हे तर आपण नेहमीच करत असतो, पण आजची जी भाजी आहे ती वेगळी आहे। ती फार सिंपल रेसिपी आहे पण स्वादिष्ट तर खूप आहे। तर व्हिडिओ पूर्णतः पहा, तसंच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग थेट रेसिपी पाहूया। मी कढई तापत ठेवलेली आहे। कढई तापल्यानंतर मी 2 चमचे तेल, त्यामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता, 1 लाल मिरची मधनं तोडून, हिंग आणि 1 चमचा मुगाची डाळ भिजवून घातलेली आहे। ह्याला ह्या फोडणीला खमंग वास सुटला की मी 1 मोठा कांदा उभा चिरून घातलेला आहे। कांदा थोडासा परतत आला की थोडीशी कोथिंबीर, ट्रान्सपरंट कांदा ट्रान्सपरंट झाल्यानंतर 1/2 चमचा हळद, त्यानंतर मी सर्व भाज्या घालत आहे जसं की कोबी, गाजर आणि फरसबी। कोबी आणि गाजर तुम्ही जाड खिसणीवर खिसू शकता। मी सर्व भाज्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत। या भाजीचं वैशिष्ट्य म्हणजे ही भाजी अतिशय सोपी आहे, बिगिनर्सला फारच सोपी आहे आणि चवीला तर खूप मस्त। दुसरं वैशिष्ट्य म्हणजे या भाजीमध्ये 1 थेंबसुद्धा पाण्याचा वापर करायचा नाही आहे, खूप मस्त। आणि तिसरं वैशिष्ट्य म्हणजे ही भाजी आपण मंद आचेवरतीच करायची आहे। खूप छान लागते, खूप मस्त लागते। आपण 10 मिनटं ही भाजी आपण वाफळून घेणार आहोत मंद आचेवरती। 10 मिनटानंतर तुम्ही पाहू शकता आपल्या भाजीची क्वांटिटी थोडी कमी झालेली आहे, अर्थातच आपली भाजी अर्धवट शिजलेली आहे। त्यानंतर मी घालत आहे मिरची आणि आल्याची पेस्ट। ही भाजी मुळातच कमी तिखट असते, त्यामुळे ह्या सर्व भाज्यांची चव इतकी भारी लागते ना, खूप मस्त। त्यानंतर मी 1 वाटी खवलेल्या नारळ, ओला नारळाचा खीस, चवीपुरतं मीठ आणि 1/2 चमचा साखर। साखर ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी चालेल। ही पुन्हा एकदा आपण वाफेवरती 5 मिनटं झाकण ठेवून मंद आचेवर पूर्णतः शिजवून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता 5 मिनटानंतर माझी भाजी रेडी आहे। मस्त छान असा वास सुटलेला आहे। सर्व भाज्यांची चव, तिन्ही भाज्यांची चव इतकी मस्त लागते मंडळी, खूप भारी लागते ही भाजी। आ हा 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 हा, कलरही छान आलेला आहे। अशा पद्धतीने ही कोबीची भाजी नक्की करून बघा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा। तसंच तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा आपल्या चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट देत असाल तर सबस्क्राईब व त्याजवळील असलेला बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या नवनवीन रेसिपीज पाहायला मिळतील। सबस्क्रिप्शन अगदी फ्री आहे मंडळी। चला तर मग वाट कसली पाहताय, सबस्क्राईब आणि त्याजवळील असलेला बेल आयकॉन नक्की दाबा। चला तर मग मंडळी पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन। तोपर्यंत पाहत रहा ज्योती रेसिपीज, अप स्वाद हर घर में। थँक्यू।